धनगर समाजाच्या हक्काचं अनुसूचित जमातीचं आरक्षण तातडीनं लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा या मागणीकरता सकल धनगर समाजाच्या वतीनं रविवारी पुण्यामध्ये ढोलवादन आंदोलन करण्यात आलं. सारसबागेजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाजबांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय घेतला नाही जर उग्र स्वभावाचा धनगर समाज महायुती सरकारचं दहन केल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा समन्वयक ॲडव्होकेट विजय गोफणे यांनी दिला आहे. पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांना हा आवाज ऐकून उद्याच्या कॅबिनेटमध्ये शासन निर्णय काढला पाहिजे. ही सकल धनगर जमातीची 2 कोटी धनगर जमातीची भावना आहे आणि मला अपेक्षा आहे, 2 कोटी धनगर बांधवांना अपेक्षा आहे की उद्या सरकार शासन निर्णय काढून 68 वर्षापासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून न्याय देतील आणि अखंड धनगर समाज त्यांच्या पाठीमागे राहील. जर उद्या त्यांनी शासन निर्णय काढला नाही, काल दसरा झालेला आहे, रावणाचं दहन झालेलं आहे, जर उद्या शासन निर्णय झाला नाही तर महायुतीचं धन या महाराष्ट्रामध्ये धनगर बांधव केल्याशिवाय राहणार नाहीत. माझं नाव ऍडव्होकेट विजय गोफणे. यामध्ये आम्हाला प्रकर्षानं मुख्यमंत्री महोदयांसोबत आमच्या 5 बैठका झाल्या. आरक्षण विषयावरती प्रत्येक वेळी मुख्यमंत्री महोदयांनी एक वेळ तर आम्हाला 3 तास वेळ दिला आणि सांगितलं की तुमचे मुद्दे रास्त आहेत, तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढणार. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाहिरात चालू आहे, आपण बघताय देवेंद्र फडणवीस साहेबांची, की प्रस्थापितांना का खोपलाय. पण आम्हाला धनगर जमातीला जसे शरद पवार खोपलेले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस देखील खोपलेले आहेत. 7.5 वर्ष झालं, पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण देऊ. 7.5 वर्ष झाली, अनेक कॅबिनेट झाल्या, परंतु आजही देखील त्यांनी आरक्षणावरती ब्र शब्द काढलेला नाही. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, साहेब तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी सपोर्ट करताय. मुख्यमंत्री महोदय नाही दिलं.